आज आपण शिकणार आहोत अपूर्णांक संख्यांचे संख्या रेषेवर निरूपण संख्या रेषा म्हणजे नंबर लाईनवर पूर्ण संख्यांना म्हणजे होल नंबर्सना कसे दाखवायचे ते आपण शिकलो आता विचार करा आपण पूर्णांकांप्रमाणेच अपूर्णांकांना संख्या रेषेवर व्यक्त करू शकतो का हो आपण अपूर्णांकांना पण संख्या रेषेवर व्यक्त करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत येथे एक कागद आहे समजा आपण याचे चार समान भाग केले जर आपण ह्या चारही भागांना एकत्र पाहिलं तर हा एक पूर्ण होल आहे कागदाच्या चार भागांपैकी जर एक भाग आपण घेतला तर हा भाग पूर्ण भागाचा अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन असेल चला याला संख्या रेषेवर दाखवूया त्यासाठी आपण एक संख्या रेषा आखून घेऊ अपूर्णांकाला नीट दाखवण्यासाठी आपण एककातील अंतर जास्त ठेवले आहे जेणेकरून आपण अपूर्णांकाला अचूकपणे दाखवू शकू जसे की आपण कागदाचे बरोबर चार भाग केले आहेत त्यामुळे आपण एककाच्या अंतराचेही भाग करू येथे आपण चार भागातून एक भाग घेतला आहे त्यामुळे आपण संख्या रेषेवर दाखवलेल्या चार भागांपैकी एक भाग घेऊ आणि त्याला अशा प्रकारे लिहू अशा प्रकारे आपण कागदाचे दोन भाग घेतले तर त्याचे अपूर्णांक लिहू तुम्ही सांगू शकता का की हे आपण संख्या रेषेवर कशा प्रकारे दाखवू शकतो जरा विचार करा अगदी बरोबर यासाठी आपल्याला संख्या रेषेवरचे दोन भाग घ्यावे लागतील आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्याला अपूर्णांकाचे स्थान प्राप्त होईल ह्याच तऱ्हेने आपण अपूर्णांकाला संख्या रेषेवर तीन भाग घेऊन व्यक्त करू शकतो आणि जर आपण चार भागातून चार भाग घेतले तर अपूर्णांक चार छेदी चार म्हणजे चार छेदी चार बरोबर एक आहे याच प्रकारे आपण कोणत्याही अपूर्णांकाला संख्या रेषेवर दाखवू शकतो जसे की समजा आपल्याला संख्या रेषेवर तीन छेदी पाच दाखवायचे आहेत तर त्यासाठी आधी आपण संख्या रेषा आखून घेऊ जसे की या अपूर्णांकाला भाजक म्हणजे डिनॉमिनेटर पाच आहे त्यातून आपल्याला कळते की पूर्ण संख्या बरोबर पाच भागात विभाजित झाली आहे त्यासाठी आपण बिंदू असेही म्हणतो त्याला पाच भागात विभाजित करून घेऊ अशा प्रकारे अंश म्हणजे आपल्याला दाखवतो की एकूण पाच भागातून तीन भाग घेतले गेले आहेत म्हणजेच संख्या रेषेवर एक भाग असेल तर एक छेदी पाच दोन भाग असतील तर दोन छेदी पाच तीन भाग असतील तर तीन छेदी पाच चार भाग असतील तर चार छेदी पाच अशा प्रकारे जर पाच पैकी पाच भाग घेतले गेले तर अपूर्णांक असेल पाच छेदी पाच तुम्ही सांगू शकता का संख्या रेषेवर याचे स्थान कुठे असेल ते अगदी बरोबर हा एकच्या स्थानावर येईल म्हणजे पाच छेदी पाच बरोबर एक थोडक्यात सांगायचं झालं तर कुठल्याही अपूर्णांकाला संख्या रेषेवर व्यक्त करण्यासाठी आधी एककाच्या अंतराचे बी इतके भाग बनवून घ्यायचे आणि मग शून्यतून भाग काढून ए भाग मोजून अपूर्णांक ए छेदी बी व्यक्त करायचा आज आपण शिकलो अपूर्णांक संख्यांचे संख्या रेषेवर निरूपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू अपूर्णांक संख्यांची संख्या रेषेवर निरूपणाची उदाहरणे